दुशीला नावाची एक बाई होती. दुशीला नाव होतं एका माणसाच्या पत्नीचं. हुशार बाई होती पण तिचं नशीब खोटं होतं. तिला नवरा नालायक भेटला. ही दुशीला दुर्योधनाची बहीण होती. फार चतुर फार चतुर फार चतुर. दुशीलेनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक एक तुम्हाला मी विनंती करते, भगवंताच्या कृपेने आपलं इतकं गोड आहे, तुम्ही सासरवाडीला नका जाऊ. पण नालायक जेदरथ्या सासरवाडीतल्याच भाकरी खात होता. कर्मधर्म संयोगाने एखाद्याला घर जावाई व्हावं लागत असेल तो ज्याचा त्याचा कर्मधर्माचं काही नियम असतात, काही अडचणी असतात, त्याच्यामुळे ठीक त्या. अहो गरज नाही ना, सासऱ्याला 100 कट्टे होते ना, तू कशाला आला तिथं मारायला? होय शिवाजी गुरु, त्याला काही नसल्यावर जावाय तिथं राह. पण 100 मेवणे येत ना, तुला काय गरज होती तिथं जाची? शकुनिया महाभारतातला, मी नाही त्याला शकुनी म्हणित. काय वाईट करणार आहे तू नालायक आपलं मेला मागच तो काय त्याची भावकी भावकी बी नाही आपल्या विरोधात. मला कुठं सरपंचाला उभारा फॉर्म भरायचा आहे, त्याचं मतदान मागायला कुठं जायचं त्याच्याकडे? आपल्याला जाय तिकडे बोंबलत बोंबल्या. नालायक शकुन्या गांधार राजाचा आपलं कोणता कुठला नरेश होता? क्या बात आहे, वा 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 गांधार है. मेमरी कार्ड जागेवर आहे. मला असं वाटलं वगळलं का नाही आपलं. है तुमच्यासारखी पुरावा शिक्का आणायला असल्या काय ताने. काय नाव आहे महाराजांचं? शिवनाथ महाराज गोरे. शिवनाथ महाराज गोरे. अले दिवस झाले भेट नाही ना आपली. शिवीच न 2 वर्षात कोणाला सारे लांबूनच. वा 2-3 पुरावे दिले कीर्तनात. वा चांगले. महाराज हिशेबात राहतो माणसं हुशार पुढं असल्या नीट चलत येत महाराज लोक. इथून पुढं आता महाराजाने गाफील पण वागायचं नाही. लोक इतके हुशार झाले तू साठाके आणूत नको सोंबळ्या. ज्ञानवर आहे सांगतात त्यांच्यात सांगितलं, तू काय सांगतो ते सांग. तिथे अशा प्रकारे तिथं चट होत, तू काय प्रकार इचकायला ते सांग. पिठलं हट्टा येणं बासुंदीचे गोळे इचकायला. त्याच्यामुळे हिशेबात चालायचे असे लोक कीर्तनात असते. आमचे अण्णा कोरोनाला लाथ हाणून आले. हे नगद म्हणजे दवाखान्यात मला अग्नेता त्या त्या डॉक्टरला पताच नाही निघून आले. पेशंट कुठं तर घरी मस्त बाजरीच्या भाकरीन सकाळची चटणी रट्टावून हॅट म्हणले नाही जात तिकडं. काय काय कायचे घरीच गोळे औषध घेतले आहे का नाही मस्त असं बप्पू. मालकाची कृपा झाली. पंढरपुरातल्या मालकाची कृपा झाली. शरीराला औषधोपचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. माझं एक मत आहे, आपल्याला ज्या गोष्टीचा अभ्यास नाही त्या गोष्टी इचकीनं मूर्खपणाचं टोक आहे. विज्ञानाच्या विरोधात जायचं नाही. काला येतस मला काळाला. एका जाग्यावर आम्ही चांगल्या देवस्थानला गेलो. त्याचा एकच डोस झालेला होता. याला तिथं येऊ दिलं नाही मधात. म्हणलं मग दोन्ही डोस झालेत. चला महाराज सवळं नेसून पूजेला. याला चार ठणला म्हणलं घे ना घे ना टोचून तुका मरायला का घे. मग याने घेतला. आता कुठं नेते एके दिवशी आपण कुठं गेलो तरी ते त्या काजळी साहेबांना आम्हाला मुंबईला यायचं म्हणले. कसं येता येईन आम्हाला काय बटन थोडंचे बटन दाबले तू. अहो या म्हणे औरंगाबादला जा. आम्ही तिथंच होतो कन्नडच्या घाटात. औरंगाबादला पोचलो ती 1.25 तासात. तिथं गेस्टे विमानतळावर जात म्हणले त्याचा माणूस उभा लगेच तिकीट काढले. हां तुमचे 2-2 डोस झाले असले तर विमानात बसता येईल. म्हणलं तू हा काय मिळे हे म्हणला कालच घेतला जमला मिळ नाही ते औरंगाबादून तोंड घेऊन घरी गेला असता. काय का नाही हो आता सरकार कायदा काढणार आहे. हो काही काही जर राशन बंद होणार आहे. हो थमत चालणार नाही. काय होतं इंजेक्शन घ्यायला काही इचूट असायला का त्या इंजेक्शनात? इकडे कचा कच घ्यालेत ना कुठं बी खोसोयाबीन कापता कापता हाताळ टोचलीत कुठं टोचलीत ती सुई काही धरे का ह्या जी विज्ञानाच्या विरोधात कशाला जायचं आहे का नाही? काय सांगू लागलो मी? हा जयद्रथ शकुन्या
बाईन सांगितलं मालक आपल्या घरी सगळं आहे तुम्हाला सासरवाडीत कशाला राहायचं, आणि शकुनीच्या बायकोनं सांगितलं तुम्ही गांधार क्षत्राचे राजे आहेत, तुम्ही बहिणीच्या घरच्या भाकरी कशाला खाले, भाव भिजिल जायचं फक्त। दोन लोक शास्त्रात निषेध सांगितले, ससुर घर जावाई बहन घर भाई, पण मला गाता येत नाही भाऊ। नाही नाही नाही, आपल्याला कसं गाता येईल ते याच्याविषयी सांगू बाबा माहेराला काय येतात, पण असं मला गाणी नाही म्हणता येणार, याच्यापेक्षा गोड सांगल। हो हे काय दिलंय आता तुम्हाला, मलाच माहीत यायला नाही कोण गुप्तता, हो ना, नाही दुसरं सांगतो ना मस्त काय का, नाही यायला सांगतो म्हणायचं नंतर मी, आहेत आहेत सांग। हो देवान चांगली रेल्वे फर्स्ट क्लास चढा बदल्या काऊन पाय पाय चालायचं, आहेत नाही चांगली माणसं सांगतो। ससुर घर जावाई बहन घर भाई, बहिणीला भावाच्या घरचं खाता येते, भावानं बहिणीच्या घरचे तुकडे मोडायचे नाही, समर्थ असताना तिथल्या कशाला तुकडे मोडायला, हे दोन्ही निषेध सांगितले। दुशीला हुशार होती जयद्रथ नालायक, तिने सांगितलं मालक लक्षात ठेवा माझे वडील माझे भाऊ 100 आहेत समर्थ आहेत, पण तुम्हालाही चांगलं घर पाहून मला चांगलं घर पाहून तुमच्या घरी दिले, तुम्ही सासरवाडीतल्या भाकरी खायच्या नाही, एके दिवशी आपल्या जीवनावर अनर्थ ओढवेल, अनुचित प्रकार घडेल। तो प्रकार युद्धात घडला, त्याच्या आधी 4 प्रकार घडले महाभारत पहा तुमच्या लक्षात येईल, माझा वेळ संपलाय कोरक सांगू दे। युद्ध प्रसंगामध्ये एक अनुचित प्रकार केला, काय गरज नव्हती, तुम्ही ज्याच्या घरच्या भाकरी खाता तसं तुमचं रक्त होत असते, तशी तुमची बुद्धी होत असते, आहार विचार हे सात्विक पाहिजे माणसाचे, आहार सुद्धा सात्विक असावा। स्थान महात्म्य असते, जागा सुद्धा सात्विक असली पाहिजे। एक जण म्हणला काय बोलतेत महाराज, विज्ञान कुठे गेले आणि काय बघायला गिरगावकर, जागेत काय दोष असतो, ऐक ना म्हणलं जुमळ्या, ऐक आडखीतातून दारानं सुपाड्या नको फोडी जाऊ, तू सुपारी फोडायसाठी आडखीता असतो, दारा नसतात पारे फोडायला। सुंदर घर बांधलंय, त्या घरात पाईपलाईन आहे पाण्याची, 4-5 ठिकाणी पाईप काढे पाण्याचे, एक पाईप काढा बेसिंगला तोंड धुवायचंय, एक पाईप काढा स्वयंपाकघरातल्या बेसिंगला भांडे धुवा, स्वयंपाकाला पाणी घ्या, एक पाईप काढा आंघोळीच्या बाथरूममध्ये, आंघोळीला बाथरूमच म्हणतात ना, आंघोळी करा, आणि एक पाईप काढा तिकडं, नाही म्हणले इथले पाणी देवाला घ्या, कसं घेता येईल, आणि एकच बोर चालेल ना, पाईप एकच आहे, मोटार एकच आहे, बोर एकच आहे, जागा दोन। नैसर्गिक विधी संपादनो दूषितो जल जाया, हा नैसर्गिक विधी संपादन म्हणजे तुमच्या भाषेत आता प्रचलित भाषेत टॉयलेट, आपल्या रोजच्या भाषेमध्ये संडास रूम, पाणी एकाच बोरचं एकाच पाईप, पण त्या ठिकाणावर गेलं की दूषित झालं। तसं दुर्जनाच्या संगतीत आपण गेलं की आपले विचार दुर्जन म्हणजे दूषित होत असतात। देखनाच्या संगे आओ, हा जयद्रथ वाईट नव्हताच, मुळीच वाईट नव्हता, दुर्योधनाचे 3 भाऊ आणि दुर्योधन इतके नालायक होते, यांच्या संगतीत शकुनी वाईट झाला, हा दुषा जयद्रथ वाईट झाला, वाईट झाला, इतकं चुकीचं काम केलं, एका शूर मुलाला रणात पडवा लात मारली, इतराचा पाड कोणा, रणात पडवा लात मारली, त्या मुलाचं नाव होतं अभिमन्यू। पंढरपुरातल्या मालकानं मांडी दिली, वेगात सांगतो थोडस, लोक बऱ्याच वेळची बसली, कोणाला शुगर असते काही असते, थंडीचे दिवस लघुशंकेचा त्रास असतो, कोणी ऐकतंय म्हणून किती बी नाही बोलायचं। बघ पंढरपुरातल्या मालकानं स्वतःची मांडी दिली आणि तोंडावर हात फिरिला, बाळा अभिमन्यू चेहरा कोमेजून गेलाय, नाही मामाश्री मरणाची भीती वाटते, नाही शूराचा पुत्र आहे क्षत्रियाचा पुत्र आहे, युद्धात मरण पावते दुःख नाही मोक्ष आहे,
असत्या का गोष्टीचे हातात शस्त्र नसताना निशस्त्र होऊन पडलो असताना जयद्रथाने मला लात मारली, फक्त त्याला मारूस तर आयुष्य द्या 3.5 घंट्याचं. पंढरपुरातल्या मालकानं दक्षिणेकडे पाहिलं, ही दिशा कोणती तुमची? दक्षिणच. इकडं पाहिलं, दक्षिण दिशेकडे कशाकरता बघितलं? दक्षिणेचा राजा यम आहे. यम आहे भाऊसाहेब. एका पवित्र स्त्रीच्या मालकाचा प्राण काढान दक्षिणेचा राजा दक्षिणेकडे जात असताना त्या बाईनं पदर पसरला. दक्षिणेचे राज तुला देवा कुमकुम दान वो संगा मागते रे. दक्षिणेचे राज तुला आरती अमराजा बंधू सहेश नदी जा सोड विपती माझा देवा कुमकुम दान दक्षिणेचे राज तुला. तिचं नाव सावित्री. हे दक्षिणेच्या राजा तुला दक्षिणेचं स्वराज्य आहे, माझं कुंकू मला परत कर. काय माऊली या देशातली, काय स्त्री या पवित्र देशातली. मालकाविषयी श्रद्धा असणारं किती अतूट नातं या, किती गोड संबंधन आहे त्या कुंखाविषयी. ती तितकी पवित्र स्त्री या देशातली आहे, या राज्यातली आहे. अशा दक्षिणेच्या दक्षिण दिशेला दक्षिणेच्या राजाकडे पंढरपुरातल्या मालकानं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने पाहिलं. को यतिम मर्यादो आयुष्य भवास्तितम, त्यानं अंगठा हलिला. त्यानं कृष्ण परमात्म्याकडे बघून अंगठा हलिला, तर त्या म्हणजे आयुष्य नाही आहे. अभिमन्यू भाऊसाहेब मुकाट्यानं तोंडावर हात फिरिला. बाजूला अर्जुन होते. अर्जुनाच्या लक्षात आलं, मुलानं 3.5 तासाचं आयुष्य मागितलंय, पंढरपुरातला मालक देत नाही, आपण ज्याचं भजन करतो तो. ज्यानं खरी सेवा केली त्याला मागायचा अधिकार असतो. किती खरी सेवा! जागा असताना तोंड भजन करत होत आणि झोपल्याच्या नंतर अंगावर चिरून भजन करीत होते. त्याचं नाव अर्जुन. एक एक रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा. निद्रा नाभय जयो निद्रास्तितयम यत् पार्थेषु सुजायां रोमाभवस्थितां कृष्णाय प्रणवुच्यते प्रणमुच्यते न भयज्जया सदीर्घो कालां रसनायं प्रगल्भो वाणी चायते. हे काय काय नालायकांत लिहिले, ज्याचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, इतकी ताकद मोठी. देवा आयुष्य भजनात गेलं रे. हे देवा, हे जगदानंद कंद जगतपते, आम्ही सगळ्यांनी वनवासात भजन केलं. पाहती पांडवा खंड वनवासी परी त्या देवाची आळविती किंवा आठविती, रात्रंदिवस भजन. ए देवा, अज्ञातवासात द्रौपदीनं जाते उदळलं तरी तुझंच नाव. देवा, माझा धर्म नावाचा भाऊ सत्यवादी हिराटाच्या घरी कंक म्हणजे हिशोबनी चार्टर अकाउंटंट सीए. मी दुपारीच सांगितलं, सीएला आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये कंक म्हणतात, हिसाब करणारा. राजाच्या खजिन खाण्याचा हिसाब संपल्याच्या नंतर धर्मराजाने इराटाच्या घरी त्या खजिन खाण्यात भजन करायचं. तर इराटाच्या घरी धर्मराजाने भजन केलं खजिन खाण्यात, तर इराट राजानं खजिना हातात धरल्याच्या नंतर तो कृष्ण कृष्ण म्हणत होता, असा महाभारतामध्ये 2 श्लोकाचा पुरावा आहे. खजिना भजन करत होता. खजिना म्हणजे ते सोननानं द्रव्य भजन करत होतं. कोणाची ताकद? धर्माची ताकद. इतकं भजन केलं रे देवा, एवढं भजन केलं, एवढं भजन. या भजनाची पोच पावती. आयुष्यात आम्ही तुला काही मागितलं नाही, एकच मागतोय, आम्हाला राज्य भेटावं, ही तुझी तळमळ आहे. पण आम्हाला राज्य भेटल्याच्या नंतर आम्ही गेल्या गादीव तरी कोणाला बसू? तू काय करायचं राजे? या गादीवरचा हिरा तू जीवन ठेवतो, त्याचं नाव अभिमन्यू. अर्जुनाचे डोळे पुसले, सांगितलं माफ कर, देऊ शकत नाही आयुष्य. वापस आले, अभिमन्यूच्या तोंडावर हात फिरेल आणि कायमचे डोळे झाकले. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि हा जगाचा बाप अभिमन्यूचा सख्खा मामा आहे. भगवान शिवशंकराने अर्जुनाची पाठ थापटावी. पाठ वा शब्बास रे पठ्या. संग्रामे हरू जिंतिला,
निवांत कवचाचा काय ताकद होती अर्जुनाची. शंकराने पाठ थपटावा असा अर्जुन बाजूला नाहीये ऐकू शकला. जीवनभर ज्याचा चुलता एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं ऐकून खोटं बोलला. जीवनभर खोटं बोलला नाही. वदविले मुखे नारायणी धर्म अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. इतका इमानदार चुलता बाजूला आहे तरी हे ऐकू शकला नाही. काय नकुल सहदेवाची ताकद, काय भीमदादाची ताकद, काय द्रौपदीचं वैराग्य. जीवनात जिच्या तिला इतका द्रोह आला नाही, काय द्रौपदीचा अधिकार असेल. अशी आई असताना, आईच्या पोटात असताना जिने जन्म दिलाय तिला नाना प्रकारचे ज्ञानाचे डोस मिळाले. आईच्या पोटात शिकलेला मुलगा अभिमन्य, अशी आई सुभद्रा, अशी आई द्रौपदी, कुंती सारखी आजी. काय व्याप्ती होती कुंतीची. महाराज तिच्या नामस्मरणाची ताकद इतकी मोठी, इतकी ताकद होती की जगाच्या मालकाला रात्री चक्र पाठवून, सुदर्शन पाठवून तितकं भुयार काढलं आणि 14 योजनापर्यंत पांडव सुखरूप नेले. चक्रामारखे धरणी फोडली. इतकी ताकद होती, एवढी 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 ऐश्वर्य संपन्न भक्तीनं ओतप्रोत भरलेली कोणती. सगळं वैभव असताना अभिमन्यूला सुद्धा प्राण सोडावं लागले. इतराचा बाळकोण, काय कथा आहे बाकीच्यांची. आजचा भाऊबीजीचा सण आहे. आजच्या सणाला भाऊबीजीच्या व्यतिरिक्त शास्त्र भाषेमध्ये त्याला नाव आहे यमद्वितीया. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, आमोश्या, बलिप्रतिपदा पाडवा आणि यमद्वितीया 5 दिवसाचा दीपावळीचा सण आहे. भाऊसाहेब सणाचं निमित्त सांगतो, भाऊबीज कशाला म्हणतात. तुम्ही दिलेल्या प्रश्न माझ्या अंतकरणात ठेवतो, पण मला तरी वाटतंय माझ्यासारख्याने हे म्हणू नये. कोणी म्हणित असेल ते ज्याचा त्याचा भाग झाला, पण मी तरी म्हणू नये. मला असं वाटतं ज्याच्या इथं वाघीण जन्मली त्यानं शेपुळीचं दूध पिऊ नये. वाघिणीचं दूध प्यालं तरी म्हणले शेपुडी कशाला पाळली. म्हणले बब्याला ऊन लागल्यावर कानात दूध टाकायचं, बोकड्याच घालू त्या बब्याच्या कानात. वाघिणीचं दूध प्याले ऊन लागत होय रे सोंबळ्या. आज मी ते म्हणल्यावर तुम्हाला आनंद वाटेल, पण आमच्या नाकात काड्या घालणारे लय लोक इचका लगडे बाळ्या. आज लय ठेकीत बोलत होता, पण आज भाऊसाहेबांना चिठ्ठी दिल्यावर आला का नाही तालाव. एका दिवशी भाऊसाहेब पाकिटात 2-4 हजार आगाव घालतेत बाळायच्या. अद्याप मी कोणाचंही घोडं असू त्याला घोडच म्हणणार. आणि पाहुण्याचं जरी गद असेल तरी मी म्हणेन आमच्या पाहुण्याचं गद आहे. पण काही काही माणसाला लय नाद असतं, हे अरे आम्हाला मेहमान का घोडा आहे बोले, पहाड शे कुत्ता आहे, आप क्यू नाही कुदरा उसके दिल मेत नाही बोले. अरे कुद्या तू या पाहुण्याच्या गद्याला घोडं म्हणतोय. तसं नाही, घोड्याला घोडं नाही, मर्यादा असतात. काही यमदिती आजचा सण आहे. आता श्राद्धावरचं कीर्तन संपलं बरं, थोडस आजच्या सणाविषयी सांगतो. आपले सणही माहीत असाव. काळाची मृथा नावाची बहीण, या मृथा नावाच्या बहिणीकडे आजच्या द्वितीयेच्या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला. त्याच्या बहिणीचं नाव आहे मृथा, काळाची बहीण आहे. आणि काळ तिच्याकडे गेला, तिने आक्षण काढलं. म्हणजे आपल्याकडे दिवा मुटका करून कणकीचा दिवा करतात, त्याला निरंजनी लावतात, त्याच्यामध्ये तेल टाकतात, वात लावतात, ते मुटके करतात, सुपारी वाळतात, सोनं वाळतात, नाणं कपाळाला लावतात, नाना प्रकारच्या पद्धती आहेत. आपली संस्कृती म्हणजे दिवा लावून संस्कृती. आपल्याकडं माणूस जन्माला आल्यावर बी दिवा आहे आणि माणूस मेल्यावर बी दिवा आहे. फक्त वाढदिवसाला इजवायलेत. वाढदिवसाचे कीर्तन मीही करतो, करावं लागतं, त्याचा काय विषय नाही. पण आपलं काम नाही दिवे विझवणं, हे वारकरी संप्रदायातल्या माणसांचं काम नाही. ती पाश्चिमात्य संस्कृती आहे. आपली संस्कृती पायाखाली तुडवायची नाही. काही काही जुन्या महाराजांचे जर चरित्र ऐकिले तात्या, तर या लोकांनी ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या सानिध्यात राहून 5-5, 6-6 कोसापर्यंत जाऊन मधुकरी मागायची,
बाजरीच्या चार चार दिवस सांभाळून बाजरीच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या. आज त्यांनी संप्रदायाचे नियम मोडले नाही. खेड्यापाड्यामध्ये पायी पायी गेले, गुडघ्या इतक्या चिखलात धोत्र वरी खोसून गेले, तिथं कीर्तन केले, काकडे म्हणले, हरिपाठ म्हणले, तसेच घरी आले, कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन परमार्थ सांभाळला. काल परवाच्या अशा टपरातल्या 10-5 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या नालायकानं संप्रदाय धाब्यावण्याचा नाही. काय तू या बापाची टपर आहे का? त्या बापाची जहागिरी आहे नालायक. संप्रदायाचा बट्ट्याबळ करायची ताकद लायकी नाही, आपली लायकी नाही, नालायक पण आहे. 10-5-50 पिढ्या मातीत जातील त्याच्या. मी तर नेहमी सांगत असतो, ज्या ज्ञानोबा आहे तुकोबाऱ्याच्या नावानं आपण भाकरी खातो, या स्टेजवर दारू पिऊन याचं नाही. आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर गावातले काही माणसं पैसे देऊन बोलीत असतील, तर ज्यानं पैसे देऊन बोलिले त्याच्या 42 कुड्या मातीत जात्याल. दोष त्याला नाही, वागवा दोष त्याला नाही. पिऊन येणाऱ्याला दोष नाही, पिऊन येणाऱ्याला जे पैसे देते त्याला दोष आहे. द्रव्य पात्र विचारून आपण दिलेल्या द्रव्याचा जर अपव्यवहार होत असल तर पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर पाप बसत असतं. भाऊसाहेब, 100 रुपया साधूचं सोंग घेऊन दारात आला आणि तुम्ही जर त्याला 100 रुपये दिले, त्यानं जाताना 77 रुपयाची पेली आणि बायकोला जर त्रास दिला तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर पडतंय. तर मग संप्रदाय तर इतका गोड आहे, या संप्रदायात नाटकं जमत नाही. अहो नाटकात नाटकं जमनत तर संप्रदायात नाटकं कशी जमतील? नाटकात नाटक पचत नाही. मारुती झालं आमच्या इथे, मी नेहमी सांगत असतो, नाटकात मारुती झालं. खपक्या माणूस होता दिसायला, 113 किलोचा. हे आजय खपक्या माणूस, खपक्या माणूस. त्याला मारुती केलं, शेंदूर लावला तोंडाला, बायकोची लाल साडी अर्धी पाडी, लगेच लंगुटी केली ना अर्ध्या साडीची शेपटी आहे रे हनुमाने, हनुमाने रे पुछडी. रंगात आलं रामायण, रंगात रंगात. आणि पोरग पळतच आलं, बाबा मला दुसरा भाऊ झालाय. बाबा मला दुसरा भाऊ झालाय आणि आईचं शिजर झालंय आणि डॉक्टर म्हणले 50,000 आतात द्यावं लागतंय. उपशिली मारुत्याची शेपूट, तसाच पळाला जालन्याला मारुत्या. कोण देईन याचा बाप देईल का 50,000 ती शिजरची? नाटकात नाटक जमलं नाही तर परमार्थात कशाला नाटकं करायची? 1,000 पिढ्या नरकात जात्याल. सॉंग नाही करायचं, कळत नकळत आपल्याकडून काही चुकत असेल. मी काही फार मोठा असा वेदांतिक तत्विक असा माणूस नाही, पण एखाद्यानं सांगितलं गिरगावकर इथं चुकलंय, तिथं आपण रिवर्स गिअर टाकतो. नको ह्याच्यानंतर ही चूक करणं नको. चुकीचा पुत्र आहे माणूस, एखादा शब्द जात असतो चुकून. यमदिती आहे, बहिणीच्या घरी भाऊ गेला, मृथा नावाच्या बहिणीने ओवाळलं. आपल्याकडे ओवाळणं पद्धत फार सुंदर आहे, आक्षेपण काढतात. फार मोठी पद्धत आहे ओवाळायची. मी तुम्हाला सांगू माझ्या मावल्यांना, बायकांना ओवाळायचा नवऱ्याला ठराविक वेळेला अधिकार आहे. दीपावळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी जर आपल्या मालकाला बहीण नसेल तर बाथरूममधून अंग पुसून नवरा बाहेर आला की बाईनं नवऱ्याला ओवाळायचा हा तिला अधिकार आहे. त्याला जर बहीण नसेल तर, किंवा बहीण असून आली नसेल काही अडचणीमुळं, डिलिव्हरी असेल की तिच्या तिकडे कोणी काही अडचण असेल, काही आजारी असेल, ती जर आली नसेल तर बायकोनं ओवाळायचं. अशी ठराविक 5-6 वेळेलाच बाईला मालकाला ओवाळता येते. त्याच्यापैकी एक अशी वेळ आहे, मी माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करेल आजच्या भाऊबीजेच्या दिवशी, ती 6व्या प्रकारची जी वेळ आहे ते महाराष्ट्रातल्या कोण्याच माऊलीला येऊ देऊ नकोस. ती वेळ मी सांगतही नाही आजच्या कीर्तनात, नको आज भाऊबीज आहे. मी एरवी बऱ्याच कीर्तनात बोलून गेलो, काय विषय पाठ केला आहे सांगायचं समोर. ते काय माझ्या घरची जी हागिरी नाही, आमच्या चुलत्या मामा काकांनी लिहिलेले थोडंच पुराणे, पुराण लिहिणारे अधिकारी माणसं आहेत, गोट्या खेळणार थोडीशी. बहिणीनं भावाला ओवाळलं, ओवाळण्याची पद्धत कळायला पाहिजे. हल्ली काय झालं माहिती आहे का? समोरच्या व्यक्तीनं भावाला ओवाळायचं किंवा ओवाळून घेतल्याच्या नंतर आपण काहीतरी टाकायचं, इतक्या पुरताच आपल्याला सण माहीत झालेला आहे. भाऊबीज हा असाच सण आहे.
बहिणीनं भावाला राखी बांधायची, ओवाळायचं, गंध लावायचं, राखी बांधायची आणि भावानं तिला साडी चोळी 10-5 रुपये टाकायचे. इतक्या पुरतच राखी पौर्णिमेचा सण माहिती आहे. या दीपावलीच्या भाऊबीजीच्या दिवशी ओवाळायचं आणि त्यानं काहीतरी साडी वगैरे पैसे टाकायचे, इतक्या पुरतीच भाऊबीज माहिती. नाही 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 नाही, भविष्यत्तर पुराणात राखी पौर्णिमेशी महत्व आले. तष्ट्याचं चरित्र श्रीमद भागवतात आलं. इंद्राच्या पाठीमागं ब्रह्महत्या लागली, लक्ष्मीला भाऊ मानलं, इथं प्रकार झाला. लक्ष्मीला बहीण मानलं, चुकून शब्द गेला. राजा बळीच्या घरी भगवंताला कोंडून ठेवलं राजा बळीनं, द्वारपाळ केला. द्वार खडा भगवान बली तेरे, द्वार खडा भगवान. राजा बळीच्या दारात जगाचा मालक द्वारपाळ होता. तिथं राजा बळीला भाऊ मानलं आणि त्याला राखी बांधली आणि मालकाला सोडून घेतलं. इंद्रानं लक्ष्मीला बहीण मानलं, ती कमळावर होती, त्या देठात तष्ट्या घातला आणि इंद्र ब्रह्महत्येतून मुक्त, तिकडं ती राखी पौर्णिमा. भगाची भाऊबीज किती गोड आहे. एका माणसाला विचारलं चांगल्या, म्हणे आपल्याला गाथा पाठे. म्हणलं वा प्रणाम तुम्हाला. ज्ञानेश्वरी मुखोद्गत पाठे. हो तुकोबाऱ्याचा गाथा उलटा वाचितो. म्हणलं सोयीसं वाचून मला स्वप्न नाही, आणि तुला उलटा वाचल्या का स्वप्न पडून सुंबळ्या. म्हणलं तुम्हाला प्रणाम आहे. वा महाराज या आमच्याकडे दिवाळीला, 1000 दिवे लावतोत आम्ही. वा छान आहे. गेलो मी त्याच्याकडे. गाथा पाठे, ज्ञानेश्वरी पाठे, 4-2 शास्त्र पाठे, 10-5 पुराण पाठे, वेद पाठे. काव म्हणे दिवे कशा करता लावतात? ऐका म्हणे महाराज, आधी जेवा मग सांगतो. आधी सांग नंतर सांग, मला उलटायलं थोडंच, कच्चून जेवलं त्याच्या इथं. सांगा दिवे का लावत. काय झालं म्हणे महाराज, या दीपावलीच्या परेडमध्ये काही कालावधीमध्ये थंडी ही गावात येत असते आणि सर्वत्र दिवे लावल्याच्या नंतर थंडी नाहीशी होत असते, म्हणून दिव्यानं थंडी जाते आणि माणसाला ऊब मिळती, याच्याकरता दिवे लावत जावा. मी आणलं तुला मेल्यावर मी मारुतीच्या मंदिरात मीठ लावून ठेवतो. हे दिवाळीच्या दिव्याचं महत्व सांगणारा सुमळे आहे, म्हणून आपले सण कळायला पाहिजे. झोका कशासाठी खेळतेत पंचमीचा? काय सांगायचं महाराज तुम्हाला, श्रावण मासामध्ये वाताचे विकार फार होत असतात, म्हणून माणसाचा वात नाहीसा व्हावा म्हणून झोका कळायचा. झो झो झोपाळा हे रे झुल्या, काही सांगतो हे रे सटके. असं कुठं शास्त्र आहे का? आपल्या प्रत्येक सणाच्या पाठीमागं तत्व आहे. आपल्या प्रत्येक सणाच्या पाठीमागं विज्ञानानं डोकं लावलंय, इतकं सण महत्वाची आहे आपला. या यमद्वितीयेच्या दिवशी बहिणीनं मृथा नावाच्या बहिणीनं काळाला ओवाळलं आणि काळानं सांगितलं, ताई ए ताई तुला काय देऊ? तिनं सांगितलं, दादा अरे मी काळाची बहीण आहे, जिच्या भावाची सत्ता विश्वावर आहे, जगा काळ खाय, जगाला खाणारा तू काळ आहेस आणि मी तुझी बहीण आहे. मला धन द्रव्य सोनं नाणे माळी घोड्या बैल मोरंड्या जमिनी पमिनी काही देऊ नकोस, एकच देऊन टाक. माझ्या घरातलं कोणाला मारू नकोस, माझ्या घरात कोणाला मारू नकोस, मृत्यू आलाच नाही पाहिजे. काळाचे डोळे भरून आले चांगले. आणि बहिणीनं सांगितलं, दादा कारडतोस, मी तुला देऊ शकत नाही. मागच्या आठवड्यात मी माझ्या बाबाला पण मारलंय, आयुष्य संपलं काळाच्या बापाचं. बाप मारलाय ताई, तुझी काय कथा आहे? बरं काय देऊ शकतोस या भाऊबीजीच्या सणाच्या दिवशी? काहीच नाही. धनत्रयोदशी तर यमद्वितीया 5 दिवस माझ्या नावानं दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावत जाय. मी एकच काम करीन, तुझ्या घरातला माणूस केस पिकल्याशिवाय मारणार नाही. दिवाळीच्या 9 पद्धतीपैकी 1 पद्धत सांगितली तुम्हाला. 8 पद्धती कोणत्या आहेत पुन्हा कधी जर भागवतात योग आला तर त्याच्यात सांगत राहील. वेळ संपला ना राजू. बैल 2 आणि जमीन 300 एकर किती पाळी घालायची आहे का? म्हणून तुम्हाला काही वाटा उठाव ना मागच्या ना, मारता का मला राजू तुम्ही? हा म्हणून दिवे लावायची पद्धत आहे. दिवा फार तत्वशील आपल्याकडे. अगा सटवीची राती काय गोड वाक्य मालकाचं आळंदीतल्या. 5वीच्या दिवशी पण दिवा लावायचा आहे. भाकीतली येत असते सटवी, भाकीतली येत असते.
असा धर्म सिद्धांत रान आणि आगातुक नावाच्या सटवीनं दिवाईजला आणि रावणाचं भविष्य लिहिलं. तिथं चुकीचं वर्म जाऊ द्या, ते रामायणातला प्रसंग. आपला वेळ संपलाय भाऊबीजी. फार तत्वशीलचा नाही. दिवा लावायचा, दिवा लावायचा. दक्षिणेकडं तोंड करून दिवा लावायचा फक्त आजच अधिकार आहे, फक्त दिवाळीतच. एरवी दक्षिणेकडं तोंड करून दिवा कधी लावित असते तर आपल्या घरातला कोणी एकटी स्त्री किंवा पुरुष जर वारला तर ज्या जागेवर बसला त्या जागेवर जो दिवा लावतात त्याचं तोंड दक्षिणेकडं असावं. एक आपण जर वास्तुशांती केली, कुठलाही यज्ञ केला की वास्तुशांती जरी केली तर यज्ञ करावा लागतो. नवरात्रामध्ये यज्ञ करावा लागतो. कुठला जरी यज्ञ केला तर त्या यज्ञाला बलिपिंड द्यावा लागतो. त्याच्यात एक भात असतो, पंधरावेळ भात घेतात, भातावर दिवा ठेवतात, तो दिवा दक्षिणेकडं तोंड करून टाकायचा आणि मग हातपाय धुवून घरात यायचा. तो दिवा दक्षिणेकडं तोंड करून एरवी कधीच दक्षिणेकडं तोंड करून दिवा लावायचा नाही. फक्त या दीपावलीच्या 5 दिवसातच दक्षिणेकडं तोंड करून दिवा लावतात असं शास्त्र सांगतं. म्हणून मी तुमच्या समोर सांगतो आणि शास्त्र काही आमच्या चुलत्या मालत्यानं लिहिलं नाही. तू का म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी उच्चारोणी, असा पुराणातला हा यम द्वितीय नावाचा 9 पैकी 1 सिद्धांत तुमच्या पुढे मांडला. बाकीच्या 8 सिद्धांतातले 6 सिद्धांत माझ्यापर्यंत पोचलेत कालच्या लॉकडाऊनमध्ये वाचायचा योग आला म्हणून सापडे भाऊसाहेब म्हणून 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 म्हणून. एक जणाने विचारलं का हो, यमानं बहिणीला सांगितलं दिवे लावत जाय, मग तिने तिच्या तिथंच लावान. मुलगी 2 कुळाचा उद्धार करत असते. मुलगा जर खराब जन्माला आला तर फक्त एकच पिढी मातीत घालते, एकच कुळ. पण मुलीचा जर पाय वाकडा पडला तर 2 कुळाचं नाक कापीती, बापाकडचं आणि सासऱ्याकडचं. म्हणून उभयंता ती दिवाळीच्या सणाला आल्याच्या नंतर मोठ्या आदरानं दिव्यांची आरास करत असते, दिव्यांची आरास करत असते. तर ती काळाची बहीण असते, ती यमदिती. आज मृथा नावाच्या व्यक्तीला ती प्रार्थना करती, हे मृथा माते, तो तुझ्या भावाला सांग माझ्या सासरकडचाही तरुण मरता कामा नये आणि माझ्या माहेरातलाही तरुण मरता कामा नये. आणि विनवणी लेखीची ऐकत असतो. फार मोठं शास्त्र आहे. कळसाला मुलींचेच पैसे का असावा, लय मोठं सिद्धांत आहे त्याचा. फार मोठा सिद्धांत आहे, फार मोठा. बघू कधीतरी एक अशा पवित्र या यमद्वितीया भाऊबीजीच्या सणाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. सुखाची, समृद्धीची, दीर्घायुष्याची, तुमच्या अंतकरणामध्ये भक्तीचे वलय निर्माण करणारी अशी गोडशी कालच्या पाडव्याची परंपरा कायमस्वरूपी पुढच्या पाडव्यापर्यंत दिपवाळीच्या अंतकरणात राहो अशी तुम ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्याला, सगळ्यांना सुखा समृद्धीची दिवाळी जावो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवेला पूर्णेराम. जी व्यक्ती विश्वात्म्यात विलीन झाली, वैकुंठवासी स्वर्गीय एकनाथराव लक्ष्मणराव काकडे हे विश्वात्म्यात विलीन झाले. इदन्नन मम पिंड भया सुधि काल छंद भवत सुधे कागति श्राद्धम लुप्त श्राद्ध भय व्याप्ति श्राद्धो जायते.